शिर्डीतील सर्व व्यावसायिकांची आजपासून कोरोना टेस्ट केली जात असून नाताळच्या सुट्टीत आणि नववर्षाच्या स्वागताला लाखो साईभक्त शिर्डीत आले होते. शिर्डीतील हजारो व्यावसायिकांच्या संपर्कात आलेल्या या व्यावसायिकांची आजपासून कोरोना टेस्ट केली जाते. ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्यामुळे नगरपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक दुकानदार आणि मालकांची जागेवरच अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट सुरू करण्यात आली आहे. आता आपण नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पाहिलं असेल की शिर्डी शहरामध्ये लाखो लोक येत आहेत आणि हे लाखो लोक शिर्डी शहरामध्ये आल्यानंतर त्यांचं दर्शन झाल्यानंतर हे मंदिर परिसरामध्ये फिरत असतात. मंदिर परिसरामध्ये फिरत असताना, खरेदी करत असताना हे लोक आपल्या आस्थापनाधारकांच्या संपर्कात येत असतात. या ठिकाणी हारवाले, फुलवाले असतील किंवा इतर दुकानदार असतील, या लोकांच्या संपर्कात येत असतात. दुर्दैवाने एखादा जर भाविक पॉझिटिव्ह असेल आणि तो असिम्प्टोमॅटिक असेल तर तो लवकर लक्षात येत नाही, परंतु हा भाविक त्यावेळेस त्या आस्थापनाधारकाच्या संपर्कात आलेला असतो आणि मग या आस्थापनाधारकाच्या संपर्कात शहरातील इतर लोकही आलेले असतात. त्यामुळे दुर्दैवाने या कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने एक प्रिकॉशन म्हणून या सर्व भाविक सर्व आस्थापनाधारकांची कोरोना टेस्ट घेण्याचं ठरवलं आहे आणि तशा प्रकारे आपण दोन टीम देखील केलेल्या आहेत आणि या दोन टीम पुढील आठवडाभर संपूर्ण आस्थापनाधारकांची टेस्ट करणार आहे, जेणेकरून जर दुर्दैवाने एखादा आस्थापनाधारक पॉझिटिव्ह असेल तर तो लवकर डिटेक्ट होऊन त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करता येईल. ओएस न्यूज साठी प्रतिनिधी अभिजीत ढाकरके, शिर्डी.